हॅलो फ्रेंड्स, आज आपण चौथी छातीसाठी बॅकसाईडला बोट नेक गळा कसा कट करायचा ते पाहणार आहोत. ज्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, म्हणजेच आपल्याला 13 + 1 इंच म्हणजे 14 इंचावरती या ठिकाणी मार्किंग करून घ्यावे लागेल. या ठिकाणी आपण मार्किंग केली आहे. यानंतर आपण 34 इंचाचे 1/4 करणार आहोत, म्हणजेच 8.5 इंच, आणि 8.5 इंचामध्ये आपल्याला शिवण्यासाठी एक्स्ट्रा मिळवायचं आहे 1.5 इंच, म्हणजेच 10 इंच. या ठिकाणी आपण 10 इंचावरती मार्किंग करून घेऊयात. बोटने गळा असल्यामुळे आपल्याला गळा रुंदी ठेवायची आहे 3 इंच. तुम पुढे शोल्डर ठेवायचं आहे 3.5 इंच, म्हणजे टोटल शोल्डर झालं आपलं 6.5 इंच. या पॉईंटपासून खालच्या बाजूला आपल्याला आर्म होलसाठी बॉक्स आखायचा आहे, जो की आपण 6 इंचावरती आखणार आहोत. या ठिकाणी बॉक्समध्ये आपल्याला आर्म होलला वळण द्यायचं आहे. या ठिकाणी खालच्या बाजूने आपण 1 इंच, वरच्या बाजूने आपण 1/2 इंच, हे 2 पॉईंट मिळाले. या 2 पॉईंट नंतर आपल्याला 2 इंच मध्य काढायचं आहे, 4.5 च्या निम्मे 2.25 इंच, आणि क्रॉस या कोपऱ्यामधून अंतर घ्यायचे 1.5 इंच, आणि या 1.5 इंचामध्ये आपल्याला आकार द्यायचा अशा प्रकारे. यानंतर आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊयात. त्या अगोदर आपण 1/2 इंचावरून जी मार्किंग केलंय तिथे आपण क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊयात. यानंतर गळ्याची उंची आहे साधारणतः 9.5 इंच, आणि त्यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत 1/2 इंच, जे की शिवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. या ठिकाणी आपण 10 इंचावरती मार्किंग करून घेतली. आणि रुंदी आहे 3 इंच. बॉक्स आपण आखून घेतोय, ज्याची उंची आहे 10 इंच आणि रुंदी आहे 3 इंच. या बॉक्समध्ये आपल्याला बोटने गळा कट करायचा आहे. या ठिकाणी आपण वरच्या बाजूने 3.5 इंच अंतर घेणार आहोत, आणि 3.5 इंचावरती आपण या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. केले या ठिकाणी एका गळ्यासाठी जे आपण बॉक्स तयार केला होता त्याचे 2 भाग झालेले आहेत, आणि आता या पॉईंटपासून आपल्याला दोन्ही साईडनी खालच्या आणि वरच्या बाजूने 1/2 इंच अंतर सोडायचे. या ठिकाणी आपण गळ्याला या पॉईंटपासून गळ्याला गोल आकार देऊन घेऊयात. आणि आता या पॉईंटपासून खालच्या बाजूने आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर चौकोनी गळा या ठिकाणी कट करायचा आहे. तर आपण या ठिकाणी लाईन ड्रॉ करून घेऊयात. यानंतर उरलेला जो भाग आहे या ठिकाणी आहे 6 इंच. 6.5 आपल्याला 3 इंच करायचे. या ठिकाणी 3 इंचावरती आपल्याला गळ्यासाठी आकार द्यायचा आहे. आकार देताना आपण या ठिकाणापासून बाहेरच्या बाजूला 1/2 इंचावरती एक पॉईंट घेणार आहोत, आणि त्या ठिकाणापासून गळ्याचे लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. साधारणतः अशा प्रकारे दुसऱ्या बाजूची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हा गळा आपण या ठिकाणी आखून घेतलाय, आता तो आपण कट करून घेऊयात. आता गळा कट करून घेऊयात. आपण कट करताना आपल्याला कोणत्या लाईन कट करायच्या हे पाहायचं आहे. अगोदर हा फक्त गोल शेप आणि या ठिकाणी स्क्वेअर शेप, बाकीच्या कोणत्याही लाईन्स आपल्याला कट करायच्या नाहीत. त्या आपण फक्त मेजरमेंटसाठी घेतलेल्या होत्या.
ठिकाणी आपण गळा कट करून घेतला आहे। आता ही घडी जी फोल्ड केलेली आहे ती आपण अनफोल्ड करू। अनफोल्ड केल्यानंतर बोटनेक गळा अशा प्रकारे दिसेल। अतिशय सोप्या पद्धतीने आपण बोटनेक गळ्याची डिझाईन कशी कट करायची बॅक साईडसाठी ते पाहिलं।